नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात दोन धूळ नियंत्रण वाहनं दाखल झाली असून नवी मुंबई शहरात हवेची गुणवत्ता सुधारणासाठी केंद्र सरकारकडून प्राप्त झालेल्या निधीतून ही वाहन खरेदी करण्यात आली आहेत त्यांच्या मदतीनं रस्त्यालगतची झाडं पदपद तसंच दुभाजकावरील धूळ पाण्याच्या फवाराने काढली जाणार आहे का नवी मुंबई हे मुंबई लगतचे शहर असल्याने नेहमीच वाहतूक कोंडी होत असते यासह नवनवीन विकास प्रकल्प व औद्योगिक वहसाती यांमुळे हवेतील गुणवत्ता खालावत असल्याचं निदर्शनास आलंय सध्या दोन वाहनं दाखल झाली असून ते केव्हा कार्यरत होतील याकडे नवी मुंबईकरांचं लक्ष लागून आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट